وادی हरे हर रूपा पाहता लोचनी
सदा नाम घोष करु हरि कथा रामेश्वर म्हणा रामेश्वर सदा नाम घोष सदा नाम घोष
बोला पुंडली कवरदार ज्ञानदेव पावणी ज्ञानेश्वर महाराज जगद तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत सो पांडुरंगा करू प्रथम श्री चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता हृदय हे आपुले सौभाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरुंचे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं विठाल विठाल सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून आपण केलेल्या साधनेनं कोणता साध्याचा परिणाम आपल्या जीवनात प्राप्त होतोय याचा विचार करतायत विठ्ठल विठ्ठल कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा प्रसादाने संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजची ही पहिल्या दिवसाची पात्र टाकण्याची सेवा अकस्मात माझ्याकडे आलेली आहे. ते स्वामी तुम्हाला वाटत असेल इथं देशमुख महाराज आले नाहीत, काळजी करू नका. एक देशमुख आलं नाही म्हणून काय झालं, दुसरा देशमुख त्यांनी पाठवून दिला. विठ्ठल विठ्ठल महाराजांना काही अडचण होती, माझी पण दुसरीकडे सेवा होती, तिकडली सेवेला मी दुसरा कोणीतरी एक जण महाराज पाठवला आणि मी इकडं पाठवद्याला काहीतरी ऋणानुबंध असतील गेल्या वर्षीचे. मी गेल्या वर्षी जात जात एक शब्द वापरला होता, तुम्हाला आठवतो का नाही आठवतो मला माहिती नाही. मी म्हटलं होतं मी पुन्हा येईन आणि आलो. तिथं काहीतरी असू द्या, लोकांना अशी ईडीची चौकशी न करता आलो. विठ्ठल विठ्ठल बाकी कोणी असेल नसेल पण महाराज लोकांनी दिलेले शब्द पाळावे
म्हणून मी पाळतोय शब्द. गेल्या वर्षी शब्द दिला होता, मी इथं येणार आहे आणि आलोच. ऐका, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अगदी सर्वोत्कृष्ट असा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. मला पाठोद्याला सेवा करायला आनंद वाटतो. मला माहिती नाही, गेल्या वर्षी मी आलो होतो, आल्यानंतर मला अगदी आनंद वाटला. त्यामुळे मी देशमुख महाराजांना म्हटलं, महाराज काही हरकत नाही, इकली सेवा रद्द, पण पाठोद्याला जाऊ. कारण पाठोद्याचं वातावरण छान असतं. वातावरण या शब्दाचा अर्थ येतं खरंच कुठल्या तरी एखाद्या जागेमध्ये पावित्रता असते. तुमच्या गावात काय पावित्रता आहे मला माहिती नाही. काही ठिकाणं असे असतात, मंडप लाखो करोडचे मंडप पाण टाकलेले असतात, पण तिथं गेल्यानंतर काही करा, कसंही कीर्तन करा, पाय तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगा, गाथा सांगा, कीर्तन म्हणून करू वाटत नाही. असे ठिकाणं बरेच पाहायला मिळतात, तिथं जाग्याची पावित्रता नसते. आपल्या पाटोदा नगरीमध्ये जाग्याची काहीतरी पावित्रता आहे. आणि मी बोलू का, माझा तसा स्वामी पायगुण चांगला आहे म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी आलो, सभा मंडप झाला, बाहेर कीर्तन करावं लागलं, विठ्ठल विठ्ठल. पायगुण चांगला आहे म्हणून तुम्ही मला आता पुढल्या वर्षी बोलवू नका, हाय त्याचं काम रुकायचं, उगं राहू द्या. ऐका, असू द्या, काही हरकत नाही, विनोदाचा भाग सोडून द्या. सर्वांच्या प्रेमास्तव मी इथं आलो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग मी तुमच्या समोर गातोय. मी कुठेही जात असताना, आता इथं ती दोन लेकरं होते, कुठं गेली त्यांना मध्ये घ्यायचं होतं, मला पण कुठं गेली लहान लेकरं जरा घेतली असती तर बरं झालं असतं. ऐका, एक कुठंही कीर्तनाला गेल्यानंतर माझा एक वीक पॉईंट सांगतो, माझी कमजोरी सांगून जातो. काय सांगावी आपापली कमजोरी माणसानं, माझी एक कमजोरी आहे, कमजोरी ऐका माझी काय, मी जोपर्यंत कीर्तनात फेटा बांधून मी कीर्तनाला उभा राहत नाही तोपर्यंत लोक मला महाराजच म्हणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणा अथवा नाही म्हणा, पण स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची कृपा माझ्यावरती आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज जशी कृपा करणार आहेत, तसं इथून पुढे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामाने आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या परिणामाचा विचार करतायत. ऐका, तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत, आपल्या जीवनात समाधान प्राप्त करायचंय तर करावं काय लागतं, आनंदानं डोलायचंय तर आपल्याला करावं काय लागतं, आणि देहीच विदेही दशा जर भोगायची असेल तर करावं काय लागतं, आणि आपल्याला अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप व्हायचं असेल तर करावं काय लागतं, याचा पुरेपूर विचार या अभंगातून करतात. या अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द, पहिल्या चरणातला उत्तरार्धातला एक शब्द आहे, त्या शब्दाचं नाव आहे समाधान. काय मानवी जीवन म्हटलं की सगळेजण समाधानासाठी धावपळ करतायत. सगळेजण, प्रत्येकाला समाधान पाहिजे, पण प्रत्येकाला कसलं समाधान पाहिजे, कायमचं समाधान पाहिजे. आज समाधान पाहिजे, उद्या नको, परवा नको असं नाही. आज जसं समाधान पाहिजे तसंच कायमचं समाधान प्रत्येकाला पाहिजे. मग हे समाधान प्राप्त होण्याकरता मानवी जीवनातलं सर्वात मोठं समाधान कोणतं असेल ते जर सांगायचं झालं, जन्म आणि मृत्यू खंडित करणं हे सर्वात मोठं समाधान आहे. मग हे जन्म आणि मृत्यूत खंडित कसा करायचा, याचा विचार आपल्याला इथून करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मी सांगून जातो, कळेल अशा भूमिकेत बोलून जातो. मानवी जीवनामध्ये दोन घटक आपल्याला अगदी महत्त्वाचे पाहायला मिळतात. माझ्या थोडंसं बोटाकडे लक्ष द्या, कारण कीर्तनकाराच्या हावभावाकडे पण लक्ष द्यावं कधीतरी. हां, नाहीतर उगत चाललंय काय, होतंय काय, याची भूमिका मला मांडायची नाही. फक्त दोन बोटाकडे लक्ष ठेवा. आपल्या मानवी जीवनामध्ये आपली जीवन इच्छा एक असते, आपल्याला इच्छा असते. जशी इच्छा असते तशी मानवात वस्तुस्थिती कधीच पाहायला मिळत नाही, नाही पाहायला मिळत. जशी इच्छा आहे तशी वस्तुस्थिती कधीच पाहायला मिळत नसते. मी वेदांत शास्त्रातला एक सिद्धांत पहिल्यांदा सांगून जातो. वेदांत शास्त्रामध्ये प्रत्येकाची एकच इच्छा आहे. कोणती इच्छा? त्याची इच्छा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती प्रत्येकाला व्हावीशी वाटते. प्रत्येकाला वाटतं इथं मला आनंद प्राप्त व्हावा, प्रत्येकाला वाटतंय मला सुख प्राप्त व्हावं. कोणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी जीवे ना भावे. कोणालाच वाटत नाही मला दुःख आहे पाहिजे म्हणून. प्रत्येकाला सुख पाहिजे म्हणजे समाधान पाहिजे. पण पाहायला गेलं तर सुख, आनंद, समाधान आपली इच्छा जरी असली तरी वस्तुस्थिती तशी पाहायला मिळत नाही, समाधान प्राप्त होत नसतं. आता ऐका, मला बोलायचंय काय, आपली इच्छा वेगळी आहे आणि आपली वस्तुस्थिती वेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं हे नाही कळालं, थोडी
जशी उदाहरणं देतो, प्रमाणं देतो, चालेल असं. आपली जशी इच्छा असते तशी वस्तुस्थिती कधीच नसते. बघा, गमतीनं सांगत असतो मी, आता महाराजांनी पकवाज वाजवला, किती गोड पकवाज वाजवला बरं. अहो मी तर असं म्हटलं असतं, महाराज तुम्ही आता इथं वाजवतायत पकवाज. त्यांनी पकवाज वाजवला, अहो सगळी अशी नाचत होती, डोलत होती, आनंदानं अशी डुलत होती, उभारलेली डोलत होती, यात नवल नाही, बसलेली सुद्धा डोलत होती. पकवाज किती गोड वाजवला. बाहेर जाता जाता आता मी त्यांना म्हणणार आहे, ये हात मुझे दे दे ठाकोर, म्हणलं असतं मी तुम्हाला बाहेर. विठ्ठल विठ्ठल, महाराजांचा. आता बघा मला सिद्धांत काय सांगायचा आहे. इथं बसलेल्या पैकी बऱ्याच जणांची इच्छा आहे, माझ्या पण लेकराला, माझ्या पण नातरुंडाला असा पकवाज वाजवायला यावा, माझ्या मुलाला असाच पकवाज वाजवायला यावा या महाराजांनी जसा वाजवला, माझ्या नातरुंडाला असाच पकवाज वाजवायला यावा या महाराजांनी जसा वाजवला तसा. आज प्रत्येकाची इच्छा आहे, महाराजांनी पकवाजावरती जशी थाप टाकली तशी थाप माझ्या पण मुलाला वाजवायला यावी, माझ्या विवन नातरुंडाला वाजवायला यावी. आता प्रत्येकाची इच्छा आहे, महाराजांनी पकवाजावरती जशी थाप टाकली तशी थाप आपल्या मुलाला टाकता यावी. इच्छा आहे का नाही इथं बसलेल्या पैकी? अहो इच्छा असून काय फायदा आहे? वाजवता येतो का? नाही वाजवता येत, ही वस्तुस्थिती आहे. महाराजांनी जसा पकवाज वाजवला, महाराजांनी जशी पकवाजावरती थाप टाकली तशी थाप आपल्या मुलाला सुद्धा टाकायला यावी, प्रत्येकाची इच्छा असते. पण थाप मात्र आपल्या मुलाला पकवाजावरती टाकता येत नाही. हा थापा मारता येतील पण टाकणं अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल, आपले पोर थापा मारण्यात पटाईत आहेत, काळजी करू नका. थाप टाकणं तितकं सोपं नाही, थापा मारणं जितकं सोपं आहे थाप मारणं तितकं सोपं अवघड आहे. बरं काय, पकवाजाचं खूप अवघड आहे. त्यांना विचारा त्याने काय मेहनत घेतली. पहाटे 3 वाजता उठून, पहाटे 3 ते सकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत ज्या वेळेस पकवाज त्यांनी वाजवला, त्याची प्रॅक्टिस केली, त्याचा रियाज केला, तेव्हा त्यांना आत्ता कुठं पकवाजावरती एवढी चांगली थाप टाकता येते. आपल्या पण मुलांना लहानपणापासून पकवाजावरती थाप टाकावी वाटत असेल तर निश्चित अशांचा आदर्श घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल, आपली जशी इच्छा असते तशी वस्तुस्थिती आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. आपली इच्छा जशी आहे, कोणती इच्छा? आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीची, परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे. पण वस्तुस्थिती तशी आपल्याला कधीच पाहायला मिळत नसते. मला वाटतं हे उदाहरण नाही कळालं. दुसरं उदाहरण साधं सरळ सोपं देतो. तुम्ही लातूर माहिती आहे तुम्हाला, लातूर जवळ आहे. आपला लातूर जिल्हा येतो का? बीड, बीडमध्ये येतं. हां असू द्या, चला आपल्या बीड जिल्ह्याचं जाऊ द्या, पण लातूर जिल्हा प्रत्येकाला माहिती आहे. त्या लातूर जिल्ह्यामध्ये एक सिद्धेश्वर नावाचं देवस्थान आहे. त्या सिद्धेश्वर नावाच्या देवस्थानात मी लहानपणापासून जात होतो, मला सवय आहे. तिथं महाशिवरात्रीची यात्रा असते. त्या महाशिवरात्रीच्या यात्रेला मी लहानपणापासून जायचं, मला सवय होती. मी आपलं लहानपणापासून यात्रेला जायचं. यात्रेला जात असताना मी पहिल्या दिवशी कधीच यात्रेला गेलो नाही, दुसऱ्या दिवशी तर अजिबात नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या नाही, कधीच नाही. पण शेवटच्या दिवशी यात्रेत मी जात होतो, त्याचं कारण असं होतं, ऐका. त्या यात्रेत आणखी सुद्धा आणखी आज तागायत कधी जा तुम्ही यात्रेला, शेवटच्या दिवशी यात्रेत काही कुस्त्याचा कार्यक्रम असतो. त्या कुस्त्या लहानपणापासून मी पाहत होतो, मला आवडायच्या. मी पळून जायचं, घरनं मी जात होतो, चालत जाऊन त्या कुस्त्या पाहायच्या. पाहिल्यानंतर त्या कुस्त्यामध्ये एक एक पहलवान जवळजवळ 150-150 किलोचा पाहिला, जवळजवळ एक पहलवान 100-100 किलोचा पाहिला. आणि पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणात एक इच्छा निर्माण झाली, मला वाटलं मला पण असा पहलवान व्हायचंय. हसतायत राव, झालो का पण मी पहलवान? नाही, लावावर कुस्ती एखादी बघू तर. विठ्ठल विठ्ठल, अहो आपली इच्छा आहे, माझी इच्छा पहलवान व्हायची होती पण मी झालो नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपली इच्छा वेगळी असते आणि वस्तुस्थिती पाहायला गेली तर भिन्न पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल, हे नाही कळाली उदाहरणं, आता प्रमाण देतो कळेल असं. तुकाराम महाराज म्हणतात, इथं जेवढी काही मंडळी आहेत ना, त्या प्रत्येकाची एकच इच्छा आहे. कोणती इच्छा? वाढावे संतान घरे वावे.
वाढावे संतान, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. इथं प्रत्येकाची इच्छा आहे माझ्या घरी संतान वाढावं, घरी आपल्या घरामध्ये धनधान्य मिळावं प्रत्येकाला वाटतंय. वाटतंय का नाही, तुम्हाला वाटतं का नाही वाटत मला माहिती नाही, पण माझी आता एक इच्छा आहे बघा. मला सुद्धा तुम्ही आता बसल्या बसल्या जाताना दर्शन करायला आले का, उगा 100-100 रुपये माझ्या पायावर ठेवावे असं मला वाटत. पण आता तुम्ही ठेवणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. माझी इच्छा असून काय फायदा आहे, आपली इच्छा वेगळी असते आणि वस्तुस्थिती मात्र भिन्न असते. मला सांगायचंय काय बघा, आपली प्रत्येकाची इच्छा आहे वाढावे संतान, प्रत्येकाला वाटतंय आपल्या घरी संतान प्राप्त व्हावं, गृही व्हावे धनधान्य. प्रत्येकाला वाटतंय आपल्या घरामध्ये धनधान्य प्राप्त व्हावं, धन चांगलं मिळावं. बरं, हे प्रमाण नाही कळालं, आता जरा चांगलं कळणारं प्रमाण देतो. शेजारी आवडत नसलं तरी प्रत्येकाची एक आवड आहे बघा, ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हे जे हाव करे संसारिक. आता प्रत्येकाची एकच इच्छा आहे, कोणची, ल्यायला चांगलं असावं, खायला चांगलं असावं आणि नंतर सदैव बरं असावं. उदाहरण सांगतो जरा बघा गमतीशीर. ए काय नाव आहे तुझं, हा सार्थक नाव तुझं छान आहे, लग्न झालंय का तुझं नाव, ते हैराण झालं लग्न म्हणल्यास. खरं आहे ते, आता अवघड परिस्थिती आहे सध्या, लग्नाचा विषय काढला ना गंभीर होतात लेकर, का लग्नच होय ना झालेत, काय करावं, नाव इलाज झालाय. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे, जाऊ दे, सरळ सांगतो तुला लिहायला काय आवडतं हे तू मला सांग. लिहायला काय आवडतं तुला, जीन्सची पॅन्ट आवडते का धोतर आवडतं, तेव्हा ते जीन्सची पॅन्ट म्हणतोय, हो काय कमाल आहे राव, माझ्या समोर उभा राहून आता त्याला जशी जीन्सची पॅन्ट आवडते तसं मला सुद्धा धोतर पांढरं शर्ट शुभ्र शर्ट अंगावरती घालायला आवडतं. आता इथं प्रत्येक जणाला वेगवेगळं घालायला आवडतं, त्याचं कारण आहे लिहायला प्रत्येकाला चांगलं असं वाटतं. याच्या पुढचं बोलू का, अहो निस्त चांगलं नाही, धुतल्याल्या कपड्यामध्ये निळ घालायला आवडते, आवडते का नाही, आवडते का नाही, कोण घातली आणखी, आवडते प्रत्येकाला आवडते. मी काय बोलतोय, ही आपली आवड आहे, आपली इच्छा आहे. बरं हे नाही कळालं, जाऊ द्या, जसं ल्यावे ल्यावे इच्छा आहे, खावे खायची सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा आहे का नाही. अहो कोणाला खायला नाही आवडत सांगा ना, ए तुला काय खायला आवडतं रे, हा जामून म्हणतोय का, काय होत आज कोण तिला, त्याला जामून आवडतोय. आता ऐका, त्याची इच्छा जामून खायची आहे, त्याची आवड जाऊ द्या, ती बिचारा आधीच परेशान होत आहे. माझ्याकडे बघा, मला काय खायला आवडतं सांगतो, उगा लोकांचं कुठं सांगत बसायचं स्वामी, ऐका माझं सांगतो, मला खायला चांगलं म्हणजे बासुंदी खायला चांगली आवडते मला. तुम्ही म्हणताल आता बासुंदी, मी हे का सांगितलं माहिती आहे का, कारण पुढल्या वेळेस जर आलो अनिशानं तर बासुंदी करावी तुम्ही म्हणून, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल बघा, मला थोडंसं मुद्द्यावर जायचंय, खुंटा सोडू नका. मला सांगून काय जायचंय, आपली इच्छा काय आहे, खायला चांगलं असावं. आता माझी इच्छा आहे मला खायला चांगलं असावं, माझी इच्छा आहे मला बासुंदी खायला आवडते, पण नाविलाज झालाय स्वामीजी, एक महिना झालं जवळजवळ आम्हा महाराज लोकांच्या नशिबात वांग नाही तर बटाट, याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. बघा बघा तुम्ही, वांग्याची भाजी नाही तर बटाट्याची, दररोज तीच आहे. एक महिना झालं वांग्याची भाजी खातोय, वांग खाऊन खाऊन आता काय काय झालंय मी तुम्हाला कशाला काही सांगू. विठ्ठल विठ्ठल करता सांगितलं, माझी इच्छा बासुंदी खाण्याची आहे, पण वस्तुस्थिती आम्हाला वांगण बटाटच खावं लागतं. तसं मानवी जीवनाची इच्छा वेगळी असते आणि वस्तुस्थिती वेगळी असते. कोणती इच्छा आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, प्रत्येकाला वाटतंय मी सदैव बरं असावं, वाटतं का नाही. अहो मरताना सुद्धा मी तर सांगतो आयुष्यभर आपल्याला बरं असावं असं वाटतंय, पण आता काही काळ आपला 10 मिनिटाचा पुढे राहिलेला आहे, 10 मिनिटाच्या काळात सुद्धा आपण म्हणत असतो आम्हाला आता बरं असावं, वाटतं का नाही. प्रत्येकाला बरं असावं असं वाटतं, पण आपण बरं नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीची इच्छा प्रत्येकाला असते, पण इच्छा पासून फायदा नाही, आपल्याला दुःखाची निवृत्ती आपल्या जीवनात कधीच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनातलं
सर्वात मोठं दुःख कोणतं आहे सांगून जातो तुम्हाला, आपल्या दुःख निवृत्तीची इच्छा आहे, पण मानवी जीवनातलं सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर त्या दुःखाचं नाव आहे मरण. मरण नावाचं दुःख इथं जो जो जन्माला आलेला आहे त्याला त्याला मरावं लागणार आहे, म्हणजे मरणाचं दुःख प्रत्येकाला आहे. जो जन्माला आला ना त्याचं मरण कायमचं ठरलेलं आहे. बघा सांगून जातो, मी बोलत नाही, गीताशास्त्र सांगतं. गीतेमध्ये श्लोक आहे, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक घड्याळाचा दृष्टांत दिला. घड्याळ माहिती का तुम्हाला? घड्याळ 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 माहिती असावं. आता सध्या घड्याळाचे दोन तुकडे झालेले असले तरी सुद्धा माहिती असावं. कळालं का नाही का? 4G आहे का कसं इथं? विठ्ठल विठ्ठल जरा थोडस, जरा 5G चा जमाना आहे, 5G सारखं लक्ष द्या. ऐका मी सांगतोय काय, घड्याळाचा दृष्टांत दिला. घड्याळात ज्ञानेश्वर महाराजांनी एक शेकन काटा दाखवला. त्या शेकन काट्याची गंमत अशी असते, तो काटा 12 वरनं पुढे फिरतोय, फिरता 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 1-2 करत असा परत 12 वर येतो, आणि 12 वर येऊन पुन्हा परत फिरायला सुरुवात करतो. त्या काट्याचं जसं कायमचं फिरणं आहे तसं आपल्या जीवनात सुद्धा आहे. जीवाला सुद्धा जन्माला यावं लागतं, मरावं लागतं, मेल्यानंतर परत जन्माला यावं लागतं, परत जन्माला आल्यानंतर परत मरावं लागतं. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फलिता, नित्य व्हावे फलिता, नित्य व्हावे फलिता. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फलिता, नित्य व्हावे फलिता, नित्य व्हावे फलिता. किती वेळा जन्मायावे जन्मायावे नित्य व्हावे फजित. प्रत्येकाला जन्माला यावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं, म्हणजे मरण नावाचं दुःख इथं प्रत्येकाला आहे. जो जन्माला आलेला आहे त्याला मरावं लागणार आहे, मेल्यानंतर परत त्याला जन्माला यावं लागतं. तुम्ही म्हणताल, महाराज मरणाचं दुःख आम्हाला नाही, आमच्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. अहो आमच्या ओळखी अशा आहेत की त्या ओळखी आमचं मरण चुकवू शकतील? नाही चुकवू शकत. किती मोठ्या ओळखी असू द्या, आपलं मरण ते कधी चुकवू शकत नसतात. तुमच्या ओळखी कोणाच्या आहेत मला माहिती नाही. माझी ओळख सांगतो तुम्हाला जरा गमतीशीर. आता ह्या 10-15 दिवसाखाली माझी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब यांची भेट झाली होती. हसतायत हसतायत तुम्ही? काय खोटं वाटतंय काय तुम्हाला? जाऊ द्या जाऊ द्या, खोटंच आहे, फक्त उदाहरणा करता ऐका. विठ्ठल विठ्ठल, माझे आणि मोदी साहेबांची भेट झाली. मोदी साहेबांच्या जवळ मी भेटायला गेलो. मोदी साहेबांनी मला जवळ घेतलं. मोदी साहेब म्हणले, आकाश महाराज वा, लातूरवरनं आलात तुम्ही, या जवळ या 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 म्हणून जवळ घेतलं. मी जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर मोदी साहेबांनी सांगितलं, आकाश महाराज मी आज तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्ही लातूरवरनं मला भेटायला आलात, या बसा माझ्या शेजारी. मला शेजारी बसवलं. बसल्यानंतर म्हटले, आकाश महाराज आता जेवण केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. अरे बापरे, राजा आहे आपला, पंतप्रधान आहे, पंतप्रधान साहेबांना मला सांगितलं जेवल्याशिवाय जायचं नाही. काय आवडतंय तुम्हाला सांगा आकाश महाराज खायला. मी काय सांगितलं असं? इथंच यायचं होतं मला. मला बासुंदी आवडती म्हटलं. मोदी साहेबांनी आपलं बासुंदी केली. छान बासुंदी केल्यानंतर ती बासुंदी मी खाल्ली. खाल्ल्यानंतर मला पोट भरून मी तिथं बसलो. बसल्यानंतर मोदी साहेबांनी सांगितलं, अहो आकाश महाराज मी आज तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. मागा तुम्हाला काय मागायचंय ते. काय मागायचे ते मागा म्हणल्या, देशाचा राजा पंतप्रधान आपल्यावरती प्रसन्न आहे म्हणून मी त्यांना मागायचं तर असं मागायचं की आता मागायची गरजच पडली नाही पाहिजे. काय मागायचं विचार केला आणि नंतर मोदी साहेबांकडे थोडस बघितलं. मोदी साहेबांना म्हटलं, मोदी साहेब मला द्यायचंय तर फक्त एक द्या. काय द्या? मला मरण नको आहे म्हणलं. आता काय म्हणले असतील मोदी साहेब? काय म्हणले नाहीत, अनेक घराकडे म्हणले, दुसरं काय? विठ्ठल विठ्ठल.
अहो देशाचा राजा जरी असला तरी तो आपल्याला आपल्या मरणातून नाही चुकू शकत. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी. आपला राजाची जरी आपल्याला ओळख असली तरी आपल्याला मरणातून तो चुकू शकल का? बोला, नाही चुकू शकत. आपलं मरण समोर आलेलं आहे, आपला राजाची ओळख आहे. राजाला सांगितलं, राजा माझं मरण जवळ आलेलं आहे, म्हणून मरण जवळ आलं, तू माझं मरण चुकव. नाही चुकू शकत आपला राजा सुद्धा आपलं मरण. याच्या पुढं आहे का, आपल्याला कधी कधी राजाची ओळख नसते. असते का पंतप्रधानाची ओळख आहे का इथं कुणाला? आहे का ओळख कुणाला गावात आपल्या? एखादा असेल कुणीतरी उगं भेटून येईल, पण ओळख चांगली बिलकुल नाही. राजाची ओळख आपली नाही. तुम्ही म्हणताल राजाची ओळख नाही हो आमची, पण आम्हाला सोयरे खूप आहेत, धायरे खूप आहेत. ते सोयरे आमचं मरण आमचं चुकू शकतील. महाराज म्हणतात आपले सोयरे सुद्धा आपलं मरण नाही चुकू शकत. कसे? त्याचं कारण सांगितलं महाराजांनी, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली भले भले. सोयरे सुद्धा आपल्याला चुकू शकत नसतात आपलं मरण. आता गंमत सांगतो तुम्हाला, ऐका. आपल्याला सोयरे असे असून असून किती असणार आहे तो? किती असणार आहेत आपल्याला सोयरे? 100, 150, 200, 400, 500 याच्यावर सोयरे नाहीत. पण ऐका, रामायणामध्ये जा. रामायणात तुम्हाला रावण नावाचं पात्र माहिती आहे ना? रावण 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 जरी माहिती नसला तरी रावणाच्या वृत्तीची लोक तर माहिती असतील की? कमीत कमी तेवढी तरी माहिती असावी. त्या रावणाची गंमत अशी सांगितली जाते, रावणाला बायका किती होत्या माहिती आहे का? रावणाला बायका ऐका फक्त, रावणाला बायका होत्या 80,000. आता रावणाला बायका जर 80,000 म्हटल्या तर रावणाला एक एक सासरा जर पकडला तर रावणाला सासरे किती झाले? गणित करा, गणित करा. 80,000 सासरे झाले. आणि अगोदरच्या काळात स्वामीजी लग्न एक नव्हती, दोन दोन होत होती. त्या दोन दोन तीन तीन व्हायची. त्या सासऱ्यांनी समजा त्या सासऱ्यांना फक्त दोन दोन बायका जर पकडल्या तर किती सासा होतील रावणाला? बोला, 1,60,000 सासा झाल्या. आता 1,60,000 सासा जर झाल्या तर एक एक मेहुणा पकडायला काय अडचण आहे आपल्याला? रावणाला एक एक मेहुणा पटला पकडला तर 80,000 मेहुणे रावणाला झाले. जाऊ द्या, दोन दोन मेहुण्या पकडून टाकू, काय अडचण आहे आपल्याला? द्यायचंय का घ्यायचंय? दोन दोन मेहुण्या पकडल्या तर 1,60,000 मेहुण्या झाल्या. एवढा सगळा गोतवळा रावणाचा होता. त्या रावणाला आपल्या अंबाजोगाई किंवा केज मतदारसंघात जर उभा केला असतं, गरज नव्हती बाकीच्या करायची. एवढं झालं असतं
असं ते बिचार ग मन असं मनाने ऐका जरा मी काय म्हणतोय. रावणाला एवढे सगळे सोयरे होते पण शेवट रावणाला त्याचे सोयरे सुद्धा त्याचं मरण नाही चुकू शकले. म्हणजे सोयरे सुद्धा आपल्याला आपलं मरण चुकू शकत नाहीत यात नवल नाही. आपल्यावरती नितांत प्रेम करणारा एक घटक आहे त्या घटकाचं नाव आई आहे त्या घटकाचं नाव वडील आहे. आपले आई वडील सुद्धा आपल्याला आपल्या मरणातून नाही चुकू शकत. मी प्रमाण देऊन जातो तुम्हाला काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय सोडविना तेव्हा मायबाप. आपले मायबाप सुद्धा आपल्याला मरणातून नाही चुकू शकत. मला खरं सांगा आपल्यावरती नितांत प्रेम करणारा एक घटक आहे त्या घटकाचं नाव आई आहे. ती आई जरी आपल्या मरणाच्या समोर आली तरी सुद्धा आपली आई आपलं मरण नाही चुकू शकत. पण बोलून जातो प्रेम नावाचा घटक फक्त आपल्या आई समोरच असतोय. खरं सांगा माझ्या माता भगिनी थोडंसं लक्ष द्या. ज्यांच्या आई गेलेल्या आहेत त्यांनी आठवा थोडंसं. ज्या वेळेस आपली आई आपल्या माहेरला होती ना त्या काळात माहेरला जे माहेर पण होतं ते माहेर पण आई गेल्यानंतर नाही राहिलो नाही राहिलं. आठवा ते माहेर ज्या काळात आपली आई असताना आई जाताना आपल्याला एक छोटंसं गाठोडं द्यायची गाठोडं ते गाठोडं घेऊन आपण येत होतो. ते गाठोडं घेऊन आपण घरी आल्यानंतर त्या गाठोड्यामध्ये आईचं जे प्रेम होतं बसलेलं होतं भरलेलं असायचं. त्या प्रेम आता आपल्या भावाची पाच मजली जरी बिल्डिंग असली ना माता भगिनी नाही ते प्रेम राहिलं. आपली आई गेली तेव्हा आपल्या माहेरचं माहेर पण निघून गेलं. आपली आई गेली त्यावेळेस आपल्या डोक्यावरचा मायेचा पदर कायमचा निघून गेला. आपली आई गेली ना त्या दिवशी सर्व स्वप्रेम नावाचा घटक बाजूला होऊन जात असतो. एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपली आई गेली आठवा तो क्षण ज्या दिवशी आई गेली तेव्हापासून आपल्या पतीनं तरी आपल्या आईसारखं प्रेम कधी केलं का बोला. नाही केलं. कधीतरी आपल्या लेकरानं तरी आपल्या आईसारखं प्रेम केलं का बोला. नाही केलं. यात नवल नाही. अहो कितीही आपल्या जवळचे असू द्या ते जवळचे माणसं आपल्याला आपल्या आईसारखं प्रेम करत नसतात. प्रेम नावाचा घटक जसा आईकडं असतो ना ऐकून घ्या तसा जीवनामध्ये कोणाकडंच नसतो कोणाकडं नसतो. ज्ञानोबऱ्यांच्या कालखंडातला एक कथाभाग असा सांगितला जातो. ज्ञानोबऱ्यांच्या कालखंडात असं सांगितलं जातं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ज्ञानोबऱ्यांचे आई वडील आहेत. ऐका आई वडिलांचं प्रेम. निवृत्ती दादा आहेत सोपान काका आहेत मुक्ताई आहेत ज्ञानोबा आहेत. चारही भावंडांना जगामध्ये वावरायला मिळावं या उद्देशानं विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनं काशीला जावं. अरे हे याला संन्याशाची मुलं म्हणतायत. गावामध्ये सगळी लेकरांना हकलून देतायत. माझ्या लेकरांना जगामध्ये वावरायला मिळावं याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा काहीतरी प्रायश्चित सांगा काहीतरी शुद्धपत्र सांगा म्हणून काशीला जावं. काशीच्या ब्राह्मणाने विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातेला शुद्धीपत्र नाही द्यावं. पैठणला यावं पैठणच्याही लोकांनी नाही द्यावं. हातापाया ब्राह्मणांच्या पडावं. देवा अहो द्या माझ्या लेकरांना शुद्धीपत्र वागू द्या माझ्या लेकरांना जगामध्ये वावरायला मिळू द्या. नाही द्यावं ब्राह्मणांनी शेवट सांगावं. तुला प्रायश्चितच करावं लागेल आणि त्या प्रायश्चितानुसारच चारही लेकरांना जगामध्ये वावरायला मिळेल. माझ्या निवृत्ती दादांना सोपान काकांना ज्ञानोबरांना मुक्ताईंना संन्याशाची पोरं म्हणून आळंदीतून हाकलून लावावं. आई वडिलांच्या समोर एखाद्यानं आपल्या लेकराच्या छातीवरती लात मारल्यानंतर मला सांगा कोणत्या आईला बरं वाटतो. रुक्मिणी मातेच्या समोर ज्ञानोबरांच्या छातीवर माणसाने हात मलाक मारावी. चिमुकल्या चार वर्षाच्या मुक्ताईच्या छाती तोंडाबात मारावं. थोबाडात मारलेलं कोणत्या आईला बरं वाटतं लेकरांना सांगा. नाही वाटलं बरं नाही बरं वाटलं. रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांनी विचार केला आपल्याला काय प्रायश्चित ते असेल ते असेल. चला पैठणला घेऊ प्रायश्चित येऊ. पैठणच्या ब्राह्मणाने सांगितलं जर चारही लेकरांना जगामध्ये वावरायचं असेल तर एकच करा. काय? तुम्ही देहत्याग करा. तुम्ही मरा. देहत्याग करा म्हणल्यास आपल्या लेकरांकरता आपला देह टाकणारे ते फक्त एकमेव आहेत आणि त्यांचं नाव आई वडील आहे. ऐका विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेने निर्णय घेतला. संध्याकाळची वेळ आहे. 12 वाजलेले आहेत. 12 वाजता निवृत्ती दादा झोपलेले आहेत. निवृत्ती दादा झोपल्यानंतर ज्ञानोबा राय मुक्त